नमस्कार, मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण मकर संक्रांतीसाठी स्पेशल रुचकर मऊसूत तिळगुळाच्या लाडूंची रेसिपी बघूया. 2 वाट्या स्वच्छ धुतलेले गावरान तीळ खमंग भाजून घ्यायचेत. त्याचा चुटचुट आवाज येईपर्यंत आपल्याला हे भाजायचेत. याच्यामध्ये 1 वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घालायचेत. हे आधीच भाजलेले असल्यामुळे आपल्याला फक्त छान गरम करून घ्यायचे. त्याच्यामध्ये गार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात काढून ठेवायचे. गार झाले की आपल्याला मिक्सरमध्ये याची भरड काढून घ्यायची आहे. आणि वाटतानाच याच्यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पावडर घाला. वेलची पावडर घालणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घाला. आता मिक्सरमध्ये मी हे दळून घेतलंय. तर शेंगदाण्यामध्ये आणि तिळामध्ये भरपूर तेल असल्यामुळे याला वरून कुठलेही तेल किंवा तूप घालायची गरज नाहीये. हे छान वाटलं गेलंय. आता आपण 2 वाट्या तीळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतले. त्याच्यासाठी आपण इथे 1/4 वाटी चिरलेला गूळ आता मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत. आणि हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्या, नाहीतर एकाच ठिकाणी त्याचा गोळा तयार होतो. आता आपण मिक्सरमध्ये हे पल्स मोडवर फिरून घेऊया, म्हणजे सगळं छान मिळून येतं. बघा, आता हे लाडूंचं मिश्रण एकदम छान तयार आहे. झालं, आता हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया. याच्यामध्ये ना थोडासा क्रंच येण्यासाठी मी भाजलेल्या शेंगदाण्याचे थोडे थोडे तुकडे घालते. हे जाडसर वाटून घेतलेले तुकडे आहेत, त्यामुळे लाडूला मस्त क्रंच येतो. हे वरून घालायचेत आपल्याला. आता मिश्रण छान हाताने मिक्स करून घ्या आणि याचे मस्त छोटे छोटे लाडू बनवा. चला मग संक्रांतीची तयारी करा, छान छान तिळगुळाचे लाडू बनवा. तुम्हा सगळ्यांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण त्याच्या आधी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.